आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथे आदर्श शिक्षक दगडू नाईक आणि पत्रकार अनिल पाटील यांचा मराठा मंडळ ट्रस्टने केला सत्कार. कोगनोळी येथील वॉर्ड नंबर 1 मधील माने गल्ली येथे ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर नॅशनल युनियन जर्नालिस्ट निपाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शामराव माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने हे होते. प्रकाश माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी तौसिफ मुल्ला, कृष्णात मळगे, आकाश बेरड, पंकज माने, उत्तम माने, अखिलेश माने, अनिल माने, आदित्य माने, शीतल माने, संजय माने यांच्यासह अन्य मान्यवर व तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.